खूब महत्व था सामना पहली गेंद दिशा से भटके फुल टॉस की थी यहाँ पर अंगद पाटिल ने प्रशासन हम देख रहे थे कि मेहमानों का स्वागत चल रहा है आज के दिन के इस आखिरी मुकाबले में क्वालिफाई मैच है ये सुपर एट में यहाँ से जो टीम जीतेगी वो क्वालिफाई हो चुकी है दीपक पाटिल ने बिल्कुल सही कहा था पर्पल आर्मी सुबह हावी हुई थी येलो आर्मी के ऊपर लेकिन येलो आर्मी की अब अच्छी शुरुआत हो चुकी है किरण पवार ने आते एक बाउंड्री हासिल की है पिछले दो मैचेस में अगर किरण पवार की बल्लेबाजी हम देखें तो काबिल तारीफ हो रही है फिर से एक बार स्क्वायर कट मारने की कोशिश की थी चूंकि वहां पर बैकफुट पे जाके स्ट्रोक के लिए जगह तो जरूर बनाई थी किरण पवार ने लेकिन अंगद पाटिल को पता है पांच ओवर के इस मैच में शुरुआती दो ओवर अगर संभल कर डाले गए तो जय हनुमान आई इलेवन भिंगरबाड़ी होवे के लिए एक अच्छा काम होगा वही दूसरी तरफ किरण पवार भी जानते हैं कि अगर वह अच्छा खेले शुरुआती दो ओवर और ये गलत लाइन डाली अंगत पाटिल ने और उस गलत लाइन का फायदा उठाया स्वीप के जरिए स्वीप के जरिए लगाया गया बेहतरीन छक्का के बाहर शुरुआत मैं कहना अच्छी हो चुकी है दस रन आ चुके हैं तीन गेंदों में क्या कहना चाहेंगे आप पावर प्ले चल रहा है मात्र क्रिकेट है, है। शेवट को निश्चित तौर पर क्योंकि आपने कहा ना कि फर्स्ट इम्प्रेशन इज योर लास्ट इम्प्रेशन यानी कि आपका पहला प्रभाव ही आपका अंतिम प्रभाव होता है लेकिन ये ट्रेलर है क्लाइमेक्स में क्या कुछ होगा हमें पता नहीं है क्योंकि ये क्रिकेट है द चांस ऑफ ग्लोरियस यानी चिताओं का खेल और ये खेल इसलिए अनिश्चितताओं का माना जाता है कि हर एक गेंद एक नया इतिहास लाती है हर एक गेंद एक नया समीकरण लाती है उस वजह से इस खेल के लाखों दीवाने और इस ग्राउंड के ऊपर टेनिस बॉल के जो दीवाने हैं हर एक स्टैंड में नजर आ रहे हैं और ट्वेंटी फोर लाइव इवेंट्स के जरिए घर बैठे भी लोग इस आरपीएल का मजा ले रहे हैं आज रायगढ़ जो क्रिकेट है क्रिके समुद्र पार जाऊन का पोचल तो इत्या प्रेक्षक दीवानगी अर्थात जितने प्रेक्षक ने दिलेला इतला स्टारकास्ट प्रेम छोट्या छोट्या खेळाडूला प्रेक्षकांनी एवढं मोठं केलं की त्याच्यामध्ये लढण्याचं एक वेगळं ब तयार झालं आणि आज रायगडचं क्रिकेट जगाच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या मागे एक वलय आहे या रायगड नगरीचं निश्चित तौर तो पर बिल्कुल सही बात कही आपने क्योंकि रायगड टेनिस बॉल क्रिकेट काफी अब एग्रेसिव हो चुका है काफी आगे जा चुका है लेकिन किरण पवार ने फिर से एक बार स्लोक स्वीप अंगत को दिखाया आसमान दीप बस्कर और मिड विकेट के बीच में से छह रन का बॅटिंग करतोय आणि बँक होऊन टार्गेट कुणाला केलंय तर तो टीमचा स्ट्रायकर बॉलर आहे अंगद पाटील कमबॅक बॅक करणं तो देखील चांगल्या प्रकारे जाणतो मात्र आता जर आपण पाहिली तर सध्या वेळ किरण पवारच्या नावावरती आहे निश्चित तौर पर मैंने पहले कहा था ये रायगड की मिसाइल है और उन्होंने टारगेट जिस तरह सेनापती को किया है आपको पता है कि लड़ाई में अगर सेनापती के ऊपर आक्रमण हो उसे अगर घायल किया जाए तो बाकी की सेना जो है ना उनका मानसिक संतुलन ना खो देती है वो जो लड़ने की शक्ति होती है उनकी वो क्षीण हो जाती है ये वेल प्लानिंग के साथ जैसे ही टॉस जीता किरण पवार ने देखा शाम का वातावरण है यहाँ पर अगर पाँच ओवर में सत्तर प्लस रन अगर हम बोर्ड पर लगाएंगे तो दूसरे सत्र में जो सामने रायगढ़ का टाइगर है उनके लिए भी परेशानी होगी क्योंकि आपने रायगढ़ बनाम ठाणे मैच देखा था सैतालीस रनों को भी रायगढ़ के गेंदबाजों ने इस ग्राउंड के क्लाइमेट वातावरण के कारण बचाया था और मेहनत मेहनत के साथ एक रन जरूर यहां पर मिला हल्के हाथों से इस गेंद को स्टीयर किया इससे एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई एक ओवर की समाप्ति के बाद सत्रह रन जितना जल्दी हो सके ओवर डालने की कोशिश होनी चाहिए उस्मान पटेल जो उनकी टीम है जय हनुमान आई इलेवन बिंगरवाड़ी ओवे योगेश लहाने और कैलाश दादा महाद्रे जिस टीम के फ्रेंचाइजी है और ये जो टीम है नीलेश दादा खारकर और अमर शेठ महाद्रे जिस टीम की फ्रेंचाइजी कर रहे हैं जो उदानी स्पोर्ट्स एन सी सी एलेवन उल्वे नोड तो ये टीम भी ताकतवर नज़र आई के सुबह का सत्र था रायगढ़ के टाइगर ने देखा येलो आर्मी के ऊपर वो हावी हुए थे लेकिन एक गलती से इंसान बहुत कुछ सीखता है देखिए इस आर पी एल में ऐसा रिजल्ट मी निकलाय क्योंकि योगेश पेंडकर लगातार दो मॅच जीतने के बाद विश्वजीत ठाकूर की टीम जो पेंड वीर मराठा जोहा उन्होंने अंतिम क्षणों मे एकसो बारा रन जोडे दे नाही क्रिकेट या सुरुवात कोठूनही होऊ द्या या मॅचचा शेवट चांगला असेल कारण कंबॅक काय असतो आपल्याला माहिती आहे दुघाडे सर पुरंदराच्या तहाच्या वेळी मिर्झा राजाला तेवीस किल्ले दिले तेव्हा स्वराज्यात फक्त सोळा किल्ले बाकी होते आणि अवघ्या नऊ वर्षांनी तीनशे एकसष्ट किल्ले परत आले परिस्थिति कशी लड़ना तुम्हारा तो खेला बल्लेबाज किरण पवार ने और इसे एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 18 रन देखिए इंटरनेट कितना तेज हो चुका है इंसान को हर कोई जानकारी तुरंत गूगल पे जाओ सर्च करो इतिहास के पन्ने खोलो साइंस के पन्ने खोलो आपको सब कुछ पता चलता है तो ये जमाना इंटरनेट वाला जमाना है और हम लोग जो पुराने जमाने के वो सोचते रहते कि क्या भाई जानकारी रखता है सामने वाला ये अच्छे संकेत है लेकिन सोशल नेटवर्किंग साइट का हमें ओकार सही इस्तेमाल करना चाहिए और ये देखिए चिकन लेग पीस से मशहूर मामा UK के और पीस खर तर प्रवीण सर अनेक जण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा त्यांचा छंद असतो परंतु उल्हासजी कामटे यांचा छंद त्यान आहे खाण्याचा आणि त्यांना त्यातून भरपूर प्रसिद्धी मिळाली आपण पाहिला सोशल मीडियामध्ये सर्व ज्या आहेत इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब सर्व गो शे ठिकाणी त्यांच्या मात्र नावाची चर्चा ते यू के टायगर चॅम्पियनशिपचे खरं आता आयोजक उल्हासी कामटे साहेबांच्या ठिकाणी शिवभाग म्हंजलं आहे त्याचं पण स्वागत करूया निश्चित तौर पर रोशन घाटकोबर भटवाडी चिकन लेग पीस देखिए उनके फॅन फॉलोअर्स यहाँ भी हैं लेकिन दूसरा ओवर चल रहा है ये विकेट जा चुका है अहिलेश अखिलेश का विकेट जा चुका है और नंबर तीन पर आ चुके हैं प्रफुल्ल केदारी देखिए ये हिटर को अब भेजा जा चुका है गेंदबाज तैयार प्रणव पाटिल दो ही गेंदों में एक ही रन उनके द्वारा दिया जा चुका है सीधे इस गेंद को खेला लॉन्ग और लॉन्ग के बीच में से लेकिन बड़ी फील्डिंग हुई लॉन्ग पर सचिन लहाने की देखिए जज्बा ये जज्बा होने होना चाहिए फील्डिंग डिपार्टमेंट में मुझे कुछ करना है मुझे कुछ करके दिखाना है कुछ लोग कहते ना काश मैं ये कर लेता काश मुझे ये चीज मिलती इस काश के बजाय ओंकार अगर कोशिश की जाए ना तो कभी हार नहीं होती कोशिश करना जरूरी है टीम का टोटल उन्नीस रन कार्ड के ऊपर फिर से एक बार कवर्स में खेला इस गेंद को किरण पवार ने सिंगल जरूर मिला वहां पर हल्का सा फंबल करते हुए खिलाड़ी एक अलग प्लानिंग रहती है प्रोफेशनल क्रिकेट में। थोड़ी सी ऐसी चालाकियां होती रहती है क्रिकेट में इन पैंतरों का इस्तेमाल किया जाता है इसलिए क्रिकेट में कहा जाता है प्रवीण सर नेवर रन ऑन मिसफील हाँ ये बात तो सही है आपकी की मिसफील के ऊपर रन जब लिया जाता है तो वो खतरे से खाली नहीं होता और ये जो खिलाड़ी है जिनको आदत लग चुकी है इस आर के माध्यम से खतरों से खेलने की ये गेंद हवा में कैच होने की संभावना अप टू अंगद पाटिल ने इस कैच क्लब का ये ओवर मैं कहूंगा बिल्कुल सही जा रहा है प्रणव पाटिल का रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल स्टारर यानी कि उनकी कप्तानी में खेल रही जय हनुमान और आई इलेवन भिंगारवाड़ी ओवे के लिए कमबॅक गरजेचं होतं म्हटलं जाताना जंगल हो या जिंदगी वही जिते का जो जी जान लढे गा आणि या मॅचमध्ये सर्व सगळं काहीपणाला लागणारा दोन्ही टीमचं कारण इथनं तुम्हाला अजून सेमीफायनल्स फायनल्सपर्यंत जायचं आहे तर त्यासाठी ही पहिली पायरी आहे की इथनं तुम्ही आता तो रस्ता सुखरूपणे पाहू शकता तर मग ही मॅच जिंकणं डू ऑर आहे देखिए ये मैच है ऐसा है क्वालिफायर मैच है और इस क्वालिफायर मैच में बिल्कुल आपने सही कहा कि जंगल और शायद हमारी ये दुनिया अगर वहाँ पर जीना है तो शेर दिल कलेजा होना चाहिए तब जाके आप रोक सकते हो लेकिन वो जो जज्बा है जीतने का वो हर खिलाड़ी में आना चाहिए क्योंकि क्रिकेट के एक नहीं बल्कि ग्यारह खिलाड़ियों का खेल है शुरुआत काफ़ी ख़राब हुई सत्रह रन आए लेकिन इस ओवर में प्रणव पाटिल की मैं जरूर तारीफ करना चाहूंगा बडे की कोशिश कर रहे थे किरण पवार लेकिन उन्होंने उनको मोका नाही सरमन उपसरपंच आदरणीय चिंचवण नगरीचे वसंत साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले मी त्यांना विनंती करतो आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न भाई साहेब आपल्या स्पर्धा निमित्ताने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय त्यानंतर त्यांच्या समवेत सन्माननीय काशीनाजी खुटले साहेब या मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन झालं त्यांचंही आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया तो देखिए हमारे मेहमान कक्ष में चिकन लेग पीस के नाम से मशहूर उल्लास मामा कामटे साहब बैठे हुए दो ओवर का खेल ओंकार खत्म हो चुका है लेकिन ये गोल्डन ओवर में कहूंगा उस्मान पटेल की टीम की तरफ से किया गया प्रणव पाटिल द्वारा क्योंकि महज चार रन आए पहले ओवर में जब सत्रह रन आते हैं टीम आपकी थोड़ी बैकफुट पर रहती है दूसरा ओवर अच्छा आना जरूरी होता है तीन खिलाड़ी तीस गज दायरे के बाहर थे फील्ड फील्डन की पाबंदियां होने के बावजूद भी एक अच्छा ओवर डाला प्रेण पाटिल ने गेंदबाज अंकद पाटिल अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए जाने दिया इस गेंद को लेकिन नीरज राणावत सर का बॉल का बॉल इशारा किरण पवार हर एक गेंद को जांच रहे हैं परख रहे हैं और तब खेल रहे हैं जो क्रिकेट का दस्तूर में हमेशा कहता हूं ना ओंकार देखो जानो परखो और बाद में खेलो ये जो दस्तूर है क्रिकेट का उस दस्तूर के साथ रण पवार इस वक्त अपनी इनिंग को बिल्डअप कर रहे हैं फिर से एक बार ऑन साइड के ऊपर जो शॉर्ट ऑबल गेंद थी, पुल किया लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग है डीप क्षेत्र में प्रणव पाटिल ने इससे कहते हैं जज्बा अच्छी गेंदे अच्छी डाली जब टीम को जरूरत थी जब टीम को जरूरत थी उनके अच्छे फील्डिंग की तो उस जरूरत को भी निभाया टोटल स्कोर कार्ड के ऊपर तेईस तीसरा ओवर चल रहा है मेरा साथ दे रहे हैं ठाणे की मशहूर आवाज़ जिनका मैं निजी फैन हूँ मराठी में कोई कमेंटेटर्स अगर कमेंट्री कर लेते हैं यहाँ पर मैं दीपक पाटिल टीकेमाड़ी साहब संतोष चौधरी दिनेश पाटिल ऐसे कई लोगों का फ़ैन हूँ लेकिन ठाणे से जब भी कमेंटेटर्स बिलोंग करते हैं तो विनोद जी भोपर के योकार इनका मुझे मुझे लगता है कि ये मैं इनका जबरदस्त फैन हूं और उस आ, मेरे साथी के साथ मुझे आज बैठने का मौका मिला है ये अच्छी बात है मेरे लिए अच्छे संकेत है लेकिन फिलहाल अच्छे संकेत दे रहे हैं प्रणव पाटिल अपनी टीम जो हनुमान आई इलेवन भिंगरवाड़ी ओवे के लिए ये गेंद ऑन साइड के ऊपर खेला है लॉफ्ट ड्राइव लेकिन आसान सा कैच और इसी के साथ बल्लेबाज करण पाटिल यंगस्टर टेबोड़े के पारी कांतम का स्पेशल आइटम का चैलेंज वो है चिकन, चिकन पीस चैलेंज चलिए तेजस माध्यम आप अपना दिशंबर, 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 दिशंबर। तो देखिए आने वाले दिनों में 10 से लेके 14 दिसंबर तक तीन बाइक वाली प्रतियोगिता कैलाश शेट मात्र इनके द्वारा आ रही है दो लाख रुपए पहली इनामी राशि लेकिन यहां पर अंगद पाटिल वापसी करते हुए अपनी टीम के लिए जानते हैं यहां पर अगर हम हमने गलतियां की तो इंतजार करना पड़ेगा अगले आरपीएल सीजन तीन का और इंतजार 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 कोई नहीं करना चाहता हर किसी को चाहिए जीत और ये बड़ी मछली जाल में तो जरूर आ चुकी है लेकिन नो मैं तेजस मात्रे में की दिल की धड़कने तेज हुई थी जबकि हवा में थी लेकिन विलाल किरण पवार सुरक्षित और टीम मैनेजर तेजर के तेजस मात्रे की टीम सुरक्षित इन दो रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई पच्चीस पच्चीस रन स्कोट कार्ड के ऊपर आ चुका है आरपीएल एक खूबसूरत लुभावना कारवा क्रिकेट का जब लेकर आए मंगेश जी वागड़ीगर पिछले आठ महीनों से भी ज्यादा का समय उन्होंने लिया मेहनत किया इस प्रतियोगिता के शुरू होने से पहले दो महीने पहले ऑक्शन किया उन्होंने क्योंकि खिलाड़ियों को इकट्ठा होने का मौका मिले और ये देखिए उसके बाद क्या हुआ रिएक्शन किरण पवार की ऐसे देखिए ये मैच क्रिकेट के ऊपर ही सीमित नहीं रहे श्रीडोन महोत्सव का एक बड़ा महोत्सव मनाया गया और ये तो पवेलियन हम देख रहे हैं ये तो परमानेंट मेरे सामने ही बना हुआ है आदि क्रांति में वसुदेवंतफड़ के लेकिन इस आर के माध्यम से ये जो दो परमानेंट पवेलियन हम देख रहे हैं वो लेकर आए वो और ख़ास तौर से जो हमारे महिलाएं हैं उन्हें घर में रोजगार मिले इसीलिए सिलाई की मशीन्स उनके द्वारा ढेर सारी बांटी गई कई ऐसे लोग हैं जिनके घर में चूल्हे जलने के लिए गैस सिलेंडर की उपलब्धियां कराई गई तो ये सब काम रास्ते का काम हो या समाज के प्रति जो भी राजनीति को छोड़ के राजनैतिक किस आदमी का किसका दल है ये सब छोड़ के जिसे ज़रूरत है उसका काम पूरा करने वाली शख्सियत के तौर पर मंगेश जी वाकड़ीकर को जाना जाता है और इसीलिए आज इस आर के माध्यम से उन्होंने एक ऐसा क्रिकेट का कारवा रखा है कि हर एक खिलाड़ी हर एक फ्रेंचाइजी देखिए पूरी तरह से ओंकार पंद्रह जो तहसील है इस पूरे रायगढ़ में वो शामिल हुए इस आर में और सोलह सौ से भी ज़्यादा जो गांव हैं टोटल स्कोर्ट गार्ड के ऊपर तीन ओवर की समाप्ति के बाद इकतीस चलिए दो ओवर का खेल बचा हुआ है ओंकार शिट्टे हमारे साथ हैं ठाणे से आए हुए जिनका मैं निजी फैन हूँ यकीन मैं कहना चाहूँगा बहुत ही बढ़िया कॉमेंटेटर है और जब मैं इनको सुनता हूँ लाइव तो और ज़्यादा मजा आता है ओवर टू लेकिन सुनते हैं पहला गाना चिकन टिक्का बिर्याणी थँक यू प्रवीणजीत दुगाडे सर एक इन्स्पिरेशन कॉमेंटेटर जो मी त्यांचा आवाज कानावरती पडतो एक वेगळी शाप हिंदी भाषेत ना मग अनेक वर्ष त्यांना आपण ऐकताय सध्या जाऊ आपण मैदानावरती तीन षटकांचा खेळ संपलाय काही किस्से प्रवीण सरांसोबत देखील नक्कीच शेअर करेल या ओव्हरनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती थर्टी वन कम्बॅक काय असतो ना ते प्रणवनं दाखवलं आणि त्यानंतर अंगत पाटीलचं दुसरं षटक तिथे एक षटकार जरूर आला मग त्यानंतरचे दोन चेंडू त्यांना निर्धाव टाकले आणि वापसी करून दिली दोन षटक अंगत सत्तावीस धावा आणि एक षटक प्रणवचं त्यानं खर्च केला चार धावा आणि विकेट्स त्याला मिळाला दोन तीन ओव्हर एकतीस चौथे षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय सचिन लहाने आणि स्ट्रायकर बॅटिंग साठी सज्ज आहे अजित मुंगाजी राईट अम अराउंड विकेट पहिलाच बॉल फुल्लर लेन समोर पाठवलाय इन टू प्लॅट अँड आउट ऑफ द स्लॉट ओव्हर द बॉलर हेड बॉल बाउंड्रीच्या बाहेर आर पी एल सिक्सर व्हेरी फर्स्ट बॉल पहिल्याच बॉलवरती वरती षटकारानं स्वागत आहे गोलंदाज सचिन लहानेच बॉलरचं नाव सचिन मग फटका अगदी विक्रम आदित्य सचिनची आठवण करून देऊन गेला डाऊन द ग्राउंड साईड स्क्रीनच्या अगदी वरून आकाशातून बॉल खाली येताना सहा धावेची मोहर फलकावरती लावली गेली एका बाजूला किरण पवार दुसऱ्या बाजूला त्याला साथ देतोय फलंदाज रोहन मुंगाजी कमबॅक अजित मुंगाजी कम बॅक करेल का इथे गोलंदाज सचिन लहाने कारण पहिल्याच बॉलवरती त्याच्यावरती टाकला इथे दबाव बॅट्समन अजित मुंगाजीनं उजवा ना राऊंड विकेट हाफ ट्रॅकर ऑन साईडला पूल केलाय फटका फसलाय की नाही ऑनला फुल्डर आणि अंगत पाटीलच्या डोक्यावरून जाण्यासाठी जी पॉवर हवी होती ती होती सहा धावा बॅक टू बॅक दुसरा बैक टू बैक दोन षटकार संध्याका सत्र प्रवीण सर नीज फिफ्टी फाइव प्लस हे टारगेट सेट जा तो चेस करता अड़चनी नक्की हो सकती निश्चित तौर पर ओंकार लेकिन ये जो अजीत मुंगा है ना रबर बॉल की प्रतियोगिताओं से ही अच्छा खेल रहे हैं इन फॉर्म है और अपनी काबिलियत को साबित कर रहा है अजनबी ओवड़े ये खिलाड़ी ओवड़े टीम का ओवड़े गांव का ये खिलाड़ी आणि सिद्ध अशा ठिकाणी करतो आहे की जिथे टीमला गरज आहे अंपायर हेमंत कोळी सरांचा इशारा वाईट बॉल एक्स्ट्रा रन ॲड झाली आहे टीमच्या टोटलमध्ये संघ एकने पुढे सरकतोय आहे दहा फलक सध्या उमेश भुएर यांचं वेगानं चाललं आहे कारण षटकार षटकार या मॅचमध्ये येत आहेत फोर्टी थ्री फोर्टी फोर एक्स्ट्रा रन एक नुकतीच ॲड जा झाली आहे चौवेचाळीस धावा फलंदाज बाद झाले तीन कमबॅक केला आहे गतीमध्ये परिवर्तन हलकासा बॉल पडल्यानंतर बाहेर वळताना देखील दिसला वरिएशन इज अ बास्ट वेपन गती परिवर्तन एक शस्त्र आहे मग ते सध्या जे काम अपेक्षित होतं कॅप्टन किरण पवारला फलंदाज अजित मुंगाजीकडनं ते त्यांना आहे तीन बॉलमध्ये रन्स त्यांना बनवलेत बारा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी उदंड प्रतिसाद मंगेश ददा वाकडीकर यांनी पाहिलेलं स्वप्न सत्यामध्ये होतं साकार अजून एक व्हाईट बॉल अजून एक एक्स्ट्रा रन ही आर पी एल पाहिल्यानंतर भरपूर भरपूर सारी चर्चा करावीशी वाटते मग तर वेळ आपल्याकडे नक्कीच अगदी कमी आहे बॉल टू बॉल मॅच टू मॅच कॉमंट्री दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट कारण प्रेक्षकांना क्रिकेटच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी ते उपस्थित झालेत रायगड क्रिकेटचं दर्दी आहे म्हणून आज मैदानाच्या चौफेर आर पी एलसाठी ही क्रीडारसिकांची अफाट गर्दी आपल्याला पाहायला माहिती आहे प्रेशर आहे सचिन लहानेवर आणि तो दबाव पूर्णपणे जाणवतोय अजून एक व्हाईट बॉल एका एक ओव्हरमध्ये तीन एक्स्ट्रा रन व्हाईट बॉलच्या स्वरूपात आलेत यापेक्षा दुसरं महागड षटक काय असेल आणि सुरुवातीचे दोन बॉल दोन षटकार दोन धमाके त्यानंतर एक डॉट बॉल जरूर आला मग आता टप्पा सापडत नाही आहे गोलंदाज सचिन लहानेला पुन्हा एकदा लाईन पहावी लागेल यावेळी चांगला बॉल आहे पडल्यानंतर आता बीट केलंय बास्मन अजित मुंगाजीला चेंडू कम्प्लीट झाले चार चार बॉलमध्ये रन झालेत पंधरा तीन ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एकतीस होत्या आणि या सरासरीने जर तुम्ही धावा बनवताय तुम्ही पंचावन्न ते छप्पन जर टार्गेट मैदानामध्ये सेट करू शकताय कमबॅक हवा आहे उस्मान पटेलला आणि त्याच्या संघाला पुन्हा एकदा फुल लेन खडे खडे स्टॅन अँड डिलिव्हर बॉल चाललाय डीप काउ कॉर्नर सीमा रेशा फार आउट ऑफ दार्क आर पी एल सिक्सर लखात एक मंगेश दादाच आयोजन हे अलग लखात एक मंगेश दादाच आयोजन हे अलग आता आवाज घुमणार हाय रायगड प्रीमियर लीग तीन षटकार आलेत या ओव्हरमध्ये एकवीस धावा आतापर्यंत खर्च केलेत आणि हे षटक संपायचं नाव देखील घेत नाही आणि थांबायचं नाव घेत नाही अजित मुंगाजी अजित मुंगाजी ही इज ऑन फायर नाव ख्वाबजीन केर मस्त होते इमतिहा बी उनके जबरदस्त होते और अपने इरादों में मे मदमस्त होते अगदी त्याच प्रकारे मैदानावरती मंत्रमुग्ध करून टाकत असणारी बॅटिंग होती अजित मुंगाजी सहा बॉलचा सामना केला षटकार मारले चार चारशेच्या स्ट्राईक रेट न डरकाळी फोडणारी बॅटिंग या क्रिकेटच्या जंगलामध्ये दंगल होती अजित मुंगाजी नावाची देखिए ओंकार अजित मुंगाजी के लिए तो मैं यही कहना चाहूंगा कि जिनके इरादे बुलंद होते हैं ना वो सड़कों की नहीं आसमानों की बातें करते और इस ओवर में बुलंद इरादों के साथ आश्वानी तूफानी सुल्तानी छक्के हमने देखे हवा से बातें करते हुए अगदी धमाकेदार बैटिंग मात्र अजूनही उस्मान पटेल से ना ते देखिल बाकी है तमे हा सामना है ना तुम्हाला भरपूर चांगला रंगेल तना दिसेल शेवटचा षटक आणि बॉलिंग ट्रैक वरती आता वापर केलाय आदर्श घरत या गुलनजाचा मग तर किरण पवारवरती जो दबाव होता ना धावा बनवून देण्याचा तो कुठेतरी एका बाजूनं कमी केला फलंदाज अजित मुंगाजीनं आणि एका बाजूनं पूर्णपणे त्यानं डाव सावरून ठेवला आणि या मॅचमध्ये आर पी एलच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक ऑनलाईन आमच्यासोबत जोडलेत जो मैदानावरती उपस्थित झालेत प्रत्येकाला अजित मुंगाजी बॅट एकच सांगत होती निगाव मॅ मंजिल ती गिरे और गिरकर संभलते रे अरे हवा होणे बहुत कोशिश की मग चिराग आंधिओ मे बी अजित मुंगाजी नामके जलते रहे चार षटकार त्यानं ठोकले आणि चारही षटकार त्यानं ऑन साईडला मारले एक ओवर द बॉलर हेड दोन ऑनला एक काऊ कॉर्नरला दमदार बॅटिंग करताना अजित मुंगाजी सहा बॉल मध्ये चोवीस वरती खेळतोय कॅप्टन सलामी कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट हा रोल प्ले करत असताना किरण पवारच्या बॅटमधनं सिक्सर आले तीन चौकार मारले त्यानं एक सिंगल डबल देखील त्याच्या बॅटमनं येताना दिसत आहेत आणि किरण पवार इंडिव्हिजुअल बॅटिंग करतोय ट्वेंटी नाईन एकोणतीस वरती तो खेळतोय शेवटचे सहा चेंडू आहेत आदर्श घरत आलाय बॉलिंग ट्रॅक वरती याच एन अंगदनं बॉलिंग केली तो देखील इनामपुरीचा गोलंदाज होता हा देखील इनामपुरीचा बॉलर आहे आणि अंगद पाटीलच्या अगेन्स्ट च्या वेळी कॉमेंट्री बॉक्स एंड बॉलिंग झाली तुटून पडला होता फलंदाज किरण पवार आणि ही रन मशीन पुन्हा एकदा बरसताना दिसेल का आदर्श घरतच्या विरुद्ध उजवा ओव्हर द विकेट पहिलाच बॉल रनवे रिदम मध्ये थोडेसे अडथळे लास्ट मोमेंटला ज्यावेळी बॉल रिलीज करायचं होतं स्किड झाले स्वतःला थांबवलं ही चांगली गोष्ट आहे आदर्शक घरचसाठी त्याला हवी आहे विकेट त्याला थांबवायचं किरण पवारला त्याला थांबवायच्यात रन्स इथं सिक्स्टी फाईव्ह नक्कीच एक टार्गेट मोठं मानलं जात होतं मात्र आपण पाहिलं तर फिफ्टी थ्री आतापर्यंत झालेत फिफ्टी सिक्स रन झालेत सॉरी आणि जे कॅल्क्युलेशन आमच्यापर्यंत येत आहे की अठ्ठावन्न रन आहेत माफी असू हो द्या आमचं लक्ष कॅल्क्युलेटरकडे होतं आणि कॅल्क्युलेटरमध्ये ज्या रन्स होत्या त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आणि आता धावफलकावरती एक विकेट मोठी ऍड होईल आदर्श घरच्या खात्यामध्ये कारण परतीचा प्रवास करण्यास त्यांना भाग पाडलाय ते म्हणजेच टीमच्या कॅप्टन किरण पवारला मोठा फलंदाज बाद झाला आहे मग तर आपलं काम केलं आहे एकोणतीस धावेची एक, एक शानदार बॅटिंग त्यानं केली आदर्श घरात मैदानावरती पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून देतो आहे अंपायर तुम्हाला सातत्यानं सूचना करतायत की लाईटचा इम्पॅक्ट या मॅचमध्ये पडू शकतो त्यामुळे तुम्हाला जो वेळ दिला आहे पंचवीस मिनटं पाच षटकांसाठी त्यामध्येच तुम्हाला हा सामना पूर्ण करायचा आहे हे सेशन तुम्हाला कंप्लीट करायचं आहे पंचवीस मिनटामध्ये अजूनही पाच चेंडूंचा खेळ बाकी अठ्ठावन्न धावा धावफलकावरती ऑन स्ट्राईक आला आहे अजित मुंगाजी खोलवा फॉलो थ्रो मध्ये क्षेत्रक्षण अतिशय चांगलं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक चांगलं क्षेत्रक्षण आणि त्यानंतर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय सुशांत मोकल मोकल के चिकन उल्हास मामा आमडे मॅच आनंद घेत असताना ते देखील क्रिकेटचे दर्दी आहेत यु के टायगर या मोठ्या स्पर्धेचे ते प्रणयत आहेत आणि मुंबई विभागामध्ये नक्कीच क्रिकेटसाठी जे त्यांचं कमांडमेंट आहे ते देखील भरपूर मोठं आहे स्वागत आहे आपल्या रायगड नगरीमध्ये आणि उल्हास मामा कामटे आपल्या माहितीसाठी ही आद्य क्रांतीवीर वासुदेव बवंत फडके यांची जन्म आणि कर्मभूमी आहे स्वराज्याच्या अगदी मी म्हणेल कुशीमध्ये वसलेलं हे शिरडून गावाच्या इतिहासाच साक्षीदार फटका चांगला टायमिंग चांगले उंची चांगली आहे लांबी कापली आहे आणि बॉल झाला बॅकवर्ड स्क्वेअर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर हा पाचवा षटकार ठोकलाय अजित मुंगाजीनं ती म्हणजेच अजित मुंगाजीच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती विकेट दुसऱ्या बॉलवरती आऊट तिसऱ्या बॉलवरती धमाका अजित मुंगाजी अनस्टॉपेबल गावाचा हा सितारा आज आपल्या टीमला देखील खुश करतो पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन नटरा ट्रा स्टाईल पूल जरूर केला बॉल द विकेट सिंगल आली हो आहे कम्प्लीट दुसरी रन होईल का धोका आहे आणि परतावं लागेल अजित मुंगाजीला आऊटच्या स्वरूपात हा धक्का लागलाय आणि हे डी जे तुम्हाला एंटरटेन करत असताना बासमन फास्ट जायचं आम्ही सातत्यानं तुम्हाला सूचना करतोय अंपास देखील तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतायत अरे लवकर पाठवा तेजस मात्र लवकर पाठवा आणि फलंदाज नक्कीच कारण बास्मन मैदानावरती येण्यासाठी काही वेळ असतो त्या वेळामध्येच तो पोचायला हवा अन्यथा जर इंटरनॅशनल क्रिकेट आपण पाहिलं तर त्या नियमानुसार फलंदाजाला तसाच परतीचा प्रवास करावा लागतो ती विकेट देखील दिली जाते या गोष्टी लक्षात असू द्या आणि येणाऱ्या काही काळामध्ये ग्रामीण क्रिकेट एवढं डेव्हलप नक्कीच होईल नीरज सर या अपेक्षा आम्हाला जरूरात जर तुमच्यासारख्या ऑफिशियल्स असतील तर नक्कीच या नियमावलीचा देखील टेनिसबॉल क्रिकेटमध्ये वापर हा व्हायलाच हवा शॉर्ट ऑफ लेंथ आहे गती चांगली आहे बीट केल्या फलंदाजाला छिंडू जातो डॉट कमबॅक गरजेचा होता आदर्श घरात कडनाने तो त्यानं करून दिलाय सूरज पाटील यालाय नंबर आठ वरती सूरज पाटीलसाठी आजचा दिवस पाहायचा झाला तर तसं जास्त काही इम्पॅक्ट तो टाकू शकला नाही आहे कागदावरती हे नाव जरूर मोठं आहे मात्र आता त्या नावाला या मॅच मध्ये एखादा तरी असा फटका दाखवायचा आहे की जो आज स्वतःला आणि संघाला टीमसाठी उपयुक्त ठरू शकेल अंतिम बॉल आहे पहिल्या सत्रातील आदर्श घरात पुन्हा एकदा रणवेरी मध्ये थोडीशी मिस्टेक टीमची टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळतेय स्कोर कार्ड वरती सिक्स्टी फाईव्ह पासष्ट धावा आणि षटकातील अंतिम बॉल शिल्लक असेल स्पीडअप करा प्लीज फास्ट खेळा फास्ट सत्र देखील व्यवस्थित आपल्याला आनंद घेता येईल पहिल्या सत्रातील अंतिम बॉल अजून एक सुंदर बॉल क्या बॉलिंग गेली दर्शक घरातनं मागच्या मॅच मध्ये देखील त्यानं रन डिफेंड केला तिथनं जो कॉन्फिडंट मिळाला तो या मॅच मध्ये सिद्ध केला एक षटकार त्याच्या ओवरमध्ये जरूर आला मात्र त्यानं धावा खर्च केलेत फक्त आणि फक्त सात चार ओव्हर रन होत्या अठ्ठावन्न असं वाटत होतं हा सामना जवळजवळ त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरचं एक मोठं टार्गेट आपल्याला धावफलकावरती दाखवेल मग आदर्शक घरातन सांगितलं की नाही मी वापसी करून देऊ शकतो माझ्या संघाला आणि तो कमबॅक त्यानं करून दिलाय तर ओंकार आपण वळतो आमच्या अतिथी सन्मानाकडे व्यासपीठावरती आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय आर पी एल टू चे अध्यक्ष मंगेशी वाकडीकर आणि त्यांच्या समवेत रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष संदीपी पाटील यांना विनंती आहे आपल्या पवित्र शुभ हस्ते युके टायगर चॅम्पियनशिप या स्पर्धेचे दमदार आयोजक आणि चिकन लेग पीस या नावाने खऱ्या अर्थानं बहुचर्चित असणारे हे व्यक्तिमत्व आदरणीय उल्हासी कामटे साहेबांचा पण या व्यासपीठावरती सन्मान करायचा आहे बघा तुमच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही सोशल मीडियावरती अनेकदा पाहिलं असेल परंतु आज शिर्डोंच्या नगरीमध्ये त्यांचं इथे शुभ आगमन आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय आदरणीय उल्हाजी कामटे साहेबांचा थँक्यू सो मच आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलाय आपलं पुन्हा एकदा आम्ही हृदयाच्या अंधकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय आणि त्यानंतर त्यांच्या समवेत आदरणीय संभाजी दरड साहेब सन्माननीय संभाजी दरड साहेब या मान्यवरांचा पण सन्मान करायचा आहे मी आमच्या अध्यक्षांना विनंती करतो मंगेशी वाकडीकर आणि संदीपजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते संभाजी दरड साहेब यांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे चिंचवण नगरीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय वसंतजी पाटील साहेब या मान्यवरांचा इथे सन्मान करायचा आहे चिंचवण नगरीचे उपसरपंच आदरणीय वसंतजी पाटील साहेब या मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि त्यानंतर त्यांच्या समवेत आदरणीय काशीनाथजी कुटले साहेब या मान्यवरांचा आपण सन्मान करायचा आहे तर सन्माननीय काशीनाथजी कुठले साहेब या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे आणि तदनंतर या ठिकाणी सन्माननीय रुपेश चौधरी साहेब या मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल सन्माननीय रुपेशजी चौधरी या मान्यवरांचा आपण इथे सन्मान करणार आहोत त्यांनाही विनंती आहे आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा सतीशजी मात्रे ओळ्याची आमचे त्यांना विनंती आपण या व्यासपीठाची विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल तर जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आज दिवसा मध्य सुपर एट मध्य थरार ऐकने एक प्रवीण जीत दुगाड़ी ओमकार रोशन दूसरे सत्र में फिर से एक बार आप सभी का मैं स्वागत करना चाहूंगा आरपीएल सीजन टू में आज के दिन का ये क्वालिफाई मैच का अंतिम पड़ाव आ चुका है क्योंकि दूसरे सत्र में रन बनाने जरूरी हैं छियासठ रन छियासठ रन बनाने जरूरी और ओंकार देखिए एक शानदार बल्लेबाजी का मुजाहरा हमें देखने का मौका मिला कप्तान किरण पवार और ओले के यंगस्टर अजीत मुंगाजी द्वारा शानदार पारी उनके द्वारा इकतीस रनों की और उस पारी के बदौलत पैंसठ पर पहुंच चुकी हैं जिदानी स्पोर्ट्स और मोहम्मद डूंगरी एन नोड एनसीसी स्पोर्ट्स हॉल में और राजीव स्पोर्ट्स मामन डोंगरी दूसरी तरफ अजय हनुमान आई इलेवन भिंगारवाड़ी ओवे के लिए रायगढ़ के टाइगर का चलना जरूरी है शेर की तरह दहाड़ उन्हें बताना होगा गेंदबाजों को कि जंगल का राजा लोमड़ी चाहे कितने भी चालाक क्यों ना हो जंगल का राजा आखिरकार होता है शेर ये दिखाने का वक्त आ चुका है इस रायगढ़ के टाइगर को गेम इज ऑन लेट्स प्ले बॉल आता यार होत बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार नाईक आजचा दिवस भरपूर चांगला खेळला आता समोर उस्मान पटेल पहिल्याच बॉल वरती उस्मान पटेलच्या पॅक मधनं फटका आणि बॉल चालला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टँड मध्ये वन बाउन्स इन टू द फॅन फोर रन तो, सफ... ये, तो ये ये बाउंड्री पहिली थी इरादा जताया है रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल ने कि अब यहाँ पर रुकेंगे तो इस टूर्नामेंट में रुकना पड़ेगा यहाँ पर अगर हम चलेंगे एक राह पकड़कर रनों की ये अच्छी गेंद डाली गई डॉट गेंद की समाप्ति हुई कुल चार रन स्कोर कार्ड के ऊपर पैंसठ रन बनाए जा चुके हैं छियासठ का टारगेट है पहली गेंद के ऊपर चार आए थे बासठ के अभी भी दूरी है गेंदे बची है अट्ठाईस अट्ठाईस गेंदों में यह बासठ रन मुश्किल जरूर लग रहा है ऊंचे पहाड़ की तरह लेकिन क्रिकेट में कहा जाता है कि कोई टारगेट सेफ नहीं होता क्रिकेट में यह भी कहा जाता है नथिंग इज इम्पोसिबल इन क्रिकेट क्रिकेट में कोई भी चीज मुश्किल जरूर होती है लेकिन नामुमकिन नहीं होती सफलता सिर्फ मेहनत की दीवानी होती है वो किसी की शक्ल देखकर कदम नहीं चुपती या मैच मतलब उस्मान पवाल पटेल जी जी पाउल है ती थाम इम्पोर्टेंट है उकर बॉल। बॉल दूसरा बॉल डॉटरा बॉल डॉट देखिए स्पोर्ट्स देखिये स्पोर्टरी एनसीसी ओलवे नोड के लिए यही तो तुरुप का इक्का है बता गेंदबाज पिछले मैच में भी हमने देखा दो ओवर क्या अच्छे किए थे पांच ओवर के मैच में स्पेल के दो ओवर करने वाला गेंदबाज अगर अच्छा करे तो बाकी गेंदबाजों के लिए काफी मदद मिलती है हालांकि एक चौबा जरूर आया तो गेंदे डॉट निकाली गेंदबाज ओंकार नाइक ने नाइक ने वापसी दिलाई अपनी टीम को फिलहाल इस ओवर की चौथी गेंद फिर से एक बार कवर्स में मारने की कोशिश की थी लेकिन अंपायर का व्हाइट बॉल का इशारा उस्मान पटेल आउटसाइड शबल थे उस्मान पटेल के स्कोरिंग शॉट से बचने के लिए और ज्यादा बाहर की तरफ गए दिशा से भटके ओंकार नाइक और उस वजह से मिला वाइट बॉल वाइट बॉल की वजह से रन पहुंचे पांच जीतने के लिए अभी भी इकसठ रनों की जरूरत मोठं टार्गेट चेस आहे आणि उस्मान मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे तर मग त्याची बॅट चालणं या मॅच मध्ये मा गरजेचं आहे टीम आई इलेव्हन साठी ओमकार नाईक तयार ओव्हर शफल झाले ऑन साइड ला खेळायचं होता बैठक मात्र इथे कॅच सेकंड आणि थर्ड अटेमला आणि वाघाची शिकार ओमकार नाईकच्या खात्यामध्ये उस्मान पटेलची विकेट आणि फलंदाज बाद होतोय रायगडचा टायगर बॅक टू डग आउट हाँ ये देखिए इस बड़ी मछली के जाल में आने के कारण संकट में तो ज़रूर आ चुके हैं जे अनुमान आई इलेवन भिंगरवाड़ी ओवे टीम योगेश लहाने और कैलाश दादा महा्रे जिस टीम के फ्रेंचाइजी है लेकिन अभी भी ये क्रिकेट है और इस टीम के पास बहुत ज़्यादा तादाद में हार्ड ईटर बल्लेबाज मौजूद है जो इस मैच को निकाल सकते हैं रोशन साढ़ों के जिन्होंने पिछले मैच में काफ़ी अच्छी बल्लेबाजी की थी वो अब तीन की पर नंबर आ चुके अशा अपेक्षांच उस्मानच्या खांद्यावरती होतं उस्मान ने थोडस टीमला नाराज केलं मग मॅच अजूनही संपली नाहीये एम आय टी सी क्रिकेटचा कोहिनूर येतोय मैदानाच्या आतमध्ये रोशन साऊंके स्ट्रायकर इनला फलंदाजी करताना आपण पाहू शकाल सलामी लाय ला अजय भातोसे या खेळाडूमध्ये दे देखील ते दमखम मात्र ओमकार नाईक का म्हणाल सर आजचा दिवस गाजवला ओमकार नाईक ना देखिए जब टीम एक बार हारती है और उसके बाद अगर उन्हें जीतने का मूल मंत्र मिलता है अजय भातोसे ने इस गेंद को निकाला विकेट के ऊपर से टीम मिड विकेट बाउंड्री के बाहर चार रन और ये होना भी जरूरी है एक्शन पे पे रिएक्शन होना होना जरूरी है। वार पे वार होना जरूरी है 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 वार पलटवार क्रिकेट में जो ना गेंद कश और बल्ले के बीच वो अगर ना हो तो दर्शकों को मजा नहीं आता एक तरफ विकेट भी गिरा दूसरी गेंद के ऊपर बाउंड्री भी आई यानी कि जैसा पिछली गेंद के ऊपर ओंकार का एक्शन था यहाँ पर अजय भातोसी का रिएक्शन आ चुका है हम ओह ज्या जहां मुश्किल बी शर्मिंदा दुसरी बाउंड्री आली आहे आणि त्यानंतर ओमकार नाईकचा हात तेच अँड फ्युरियस ओमकार नाईक वेगावरती फलंदाजांना थांबवताना ओमकार नाईक दिसलाय हे त्याचं पहिलं षटक होतं जे पूर्ण झालं त्यानं रन्स खर्च केल्या या षटकामध्ये नऊ दोन चौकार त्यामध्ये आले एक रन एक्स्ट्रा आली सगळ्यात महत्वाचं या षटकामध्ये खास काय राहिलं तर ती होती उस्मान पटेल की विकेट देखिए इस मैच में जो मैन ऑफ द मैच बनेगा हमारे चिकन लेग्स फेमस और यूके टाइगर ट्रॉफी के ऑर्गेनाइजर उल्लास मामा कामटे इनकी तरफ से हजार रुपए का इनाम आ चुका है और जिन्होंने उस्मान पटेल का विकेट निकाला ओंकार नाइक उनके लिए भी 500 का इनाम उनके द्वारा आ चुका है लेकिन फिलहाल हम चलते हैं मैदान जंग की तरफ दूसरा ओवर लेकर आए हैं गेंदबाज भावेश मोरे गेंदबाज भावेश मोरे माए हाथ के बल्लेबाज लेकिन अब एक्सलेटर पर ताव देना होगा इनिंग की गाड़ी को खींचना होगा तब जाके इन रनों का पीछा हो सकता है एक अलग के साथ इन रनों का पीछा करना होगा अजय बातों से और रोशन साड़ी को रोशन साड़ुंग ने इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर लेकिन वाइडिश लॉगोन के ऊपर एक आसान सा कैच और इसी के साथ ये दूसरा छटका मिला जय हनुमान आई लेवन भिंगरवाड़ी ओवे के लिए अंपायर अंपायर की की मांग जा रही है रिव्यू तो चलिए तीसरे अंपायर काम कीजिए काही क्षणात हा निर्णय घेईल रिप्लाय तुमच्या समोर आहे ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट टीम अंपायर तिथे वॉर रूम मध्ये सज्ज आहेत आणि काही क्षणात दूध का दूध पाणी का पाणी पारदर्शकता ही आर पी एल ची ओळख आहे प्रत्येक टीमला एक प्लॅटफॉर्म सेट करून देणं ही मंगेश वाकडीकर यांची ओळख आहे आणि पूर्ण रायगडाला एकत्रित आणलं ते म्हणजेच या क्रिकेट स्पर्धेनं आणि हा क्रिकेट स्पर्धेचा एक सोहळा अंतिम टप्प्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल सुपर एटमध्ये कोण जाईल त्यासाठी हा संघर्ष इथे सुरू आहे आणि निर्णय टेक्नॉलॉजी टीमकडनं काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल सगळ्यांचं लक्ष लागले ओ इथ ही आउट की अॅनॉटी ओ टी नॉट आउट की हा बीमर त्यानंतर फ्रीट रोशन सावंकेला मिळेल संधी की विकेट मिळेल बॉलर भावेश मोरेला इट्स फेअर बॉल म्हणजे पर्दीचा प्रवास करावा लागेल आणि तुमचा जो डी आर एस होता तो देखील तुम्ही गमावलाय यानंतर तुम्ही अप्लाय करू शकत नाही नाहीत अंपायरकडे तिसऱ्या पंचांसाठी विकेट जात आहे रोशन सावंके

तुम्हाला सरासरी चेस करायची आहे प्रतिषटकामागे तेरा पूर्णांक वीस बॉल तयार भावेश मोरे पुन्हा एकदा खोदून काढला गॅप मोठा आहे चेस आहे फोल्डर साठी गुड फोल्डिंग वल स्टॉप दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न थ्रो थोडासा वाईल्ड आला अन्यथा रनआउटची संधी होती अंगत पाटीलची विकेट धोक्यामध्ये असते मग दोन रन मिळतील फलंदाज अजय भा अनिता दोन ने सरकती है संघ सरकतो है टीम टोटल स्कोर कार्ड वर्दी जाऊन पहुंच ली है सेवनटीन लॉस ऑफ टू बिग विकेट देखिए दो तो विकेटों के नुकसान पर सत्रह रन यहाँ पर आ चुके हैं लेकिन जो शुरुआत की है अजय भातोसे ने ये अच्छे संकेत हैं छियासठ रनों का पीछा करते हुए अगर हम देखें शुरुआती दो तो ओवर में विकटे जाने के बावजूद भी अगर रन आ रहे हैं तो क्रेडिट टू अजय भातो फिर से एक बार ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी शॉर्ट फाइनल के ऊपर बहुत ही बढ़िया फील्डिंग एक ही रन मिला वहाँ पे अगर बीट कर पाने में कामयाब होते अजय बहादुर से तो यकी चार रन उनको मिलते ये क्रिकेट में है क्रिकेट में किंतु परंतु नहीं चलता लेकिन किंतु परंतु के बगैर ओंकार क्रिकेट भी नहीं चलता ओवर नंबर दूसरा चल रहा है दूसरे ओवर की चार गेंदे अब तक समाप्त हो चुकी हैं और आखिरी दो गेंदे छः छः टीम का टोटल अगर हम देखें अट्ठारह रन एक बड़ा हिट अगर इस ओवर में आए जो औसत आपने बधाई थी ना तेरह दशमलव उसके करीब पहुंचेगी ये टीम अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी अंगद ने एक रन जरूर मिला है लेकबाई के तौर पर और इस लेकबाई के तहत टीम का टोटल उन्नीस पर आता हुआ छियासठ का पीछा करना है आखिरी गेंद इस ओवर की आखिरी गेंद करेंगे गेंदबाज भावेश मोरे फिर से एक बार ऑन साइड के ओवर खेला जरूर है शॉर्ट फाइनल के ऊपर से गेंद गई टीम फाइनल बाउंड्री के बाहर चार रन अजय बातों से के बल्ले से निकला हुआ एक और चौबा और टीम का टोटल पहुंचता हुआ दो ओवर की समाप्ति के बाद तेईस रन और जीत के लिए अब जरूरी है 18 गेंदे और तिरतालीस रनों की लेकिन ये तिरतालीस रन किस प्रकार से आते हैं इसका काल सुनाएंगे जिनका मैं निजी फैन हूं और जिनकी कमेंट्री में यूट्यूब पर हमेशा सुनता हूं ठाणे की मराठी की मशहूर आवाज वाखड़न के ओंकार शिट्टे द्वारा अठारह बॉल त्रेचाईस रन अजय बातों से न भरला या मैच कारण प्लेच्या सेकंड ओव्हरमध्ये भावेश मोरेच्या विरुद्ध रन्स चांगले आलेत आणि अठरा बॉल त्रेचाळीस अंगत पाटील आणि अजय भातोसे यांनी बॉलिंग ट्रॅकवरती या टीमचा स्ट्रायकर बॉलर या टीमची ताकद येते ओमकार नाईक जे आपल्या घामाच्या शाहीनं स्वप्न लिहितात ना त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात इतकं मोठं व्हायचं की टीका करणाऱ्यांच्या आवाजापेक्षा आता चाहत्यांच्या आवाजाचा कडकडाट जास्त झाला पाहिजे आणि पाटीलला आता ते करावं लागेल त्याला साथ द्यावी लागेल अजय भातोसेला ओमकार नाईक तयार फास्ट अँड फ्युरियस ओमकार नाईक आता विकेट मिळू शकतीय विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे फलदाज रन आउट अंगद पाटील बॅक टू डग आउट लागला तिसरा धक्का <laughs> अतिशय चांगलं संगीत या स्पर्धेचे थीम सॉंग होतं मंगेश जता वाकडीकर यांनी पाहिलेलं स्वप्न आज सत्यामध्ये उतरलं आहे आणि गर्दीचा हिस्सा नाही गर्दीचं कारण आहे रायगड प्रीमियर लीग दोन हजार एकवीस ओमकार नाईक यॉर्कर सन्मान देण्यास भाग पडला अजय बानला फिल्डर आहे एक सिंगल तोपर्यंत मेल एकेरी दुहेरी धावेनं तितकासा फरक पडणार आहे तुम्हाला धावा अठरा बॉल मध्ये त्रेचाळीस बनवायचे आहेत आणि ओंकार नाईक बॉलिंग करतोय नुकतीच एक विकेट त्याला सांगी की यश मी आलं अंगत पाटीलच्या स्वरूपानं आहे कपिल पारवे अनुभवानं भरलेलं नाव आहे ओंकार नाईक समोर कपिल पारवेची बॅट बोलणं गरजेचं आहे ओंकार नाईक तयार रफ्तार का राजा ओंकार नाईकानं ना वेगानं ना बीट केलं आहे फलंदाज कपिल पारवेला जब जिंदगी दाव जाती जातीय ना सर तब रफ्तार दुगनी हो जाती है निश्चित तौर पर क्योंकि जिंदगी गांव पे लगा, लगाई जा चुकी है और रजुदानी स्पोर्ट्स और एनसीसी उलवे नोड के लिए उनके गांव का गेंदबाज उनके लिए अच्छा काम कर रहा है ग्रेट बॉलिंग ओमकार नाइकला पूर्चा बॉल इथे लोवा फुल टॉस ऑन साइड पाठवला डीप मध्ये मिड विकेटला एकापेक्षा जास्त काहीच नाही आहे ओमकार नाईकची बॉलिंग पाहिल्यानंतर आज रायगडातील प्रत्येक प्रेक्षकांनी बामण डोंगरी प्रत्येक त्याचा समर्थक म्हणत असेल जिस महानाच तू आज भाग राहा वही कल तुझे सफलता दिला आहे की झोक दे खुद को इस आग में यही आग आहे जिस आग में ओमकार नाईक कोरा बनाय की ओंकार मैंने सुरुवात में ही कहा था कि मुकद्दर तकदीर अगर आप ईश्वर से लिखवाना चाहते हो तो ईश्वर जैसी चाहे लिया मतलब ईश्वर लिखया लिख देगा ईश्वर के ऊपर भरोसा करोगे करो तो लेकिन अगर खुद पे भरोसा करो तो ईश्वर से जैसी चाहे आप तकदीर लिखवा सकते हो यानी कि मेहनत करो संघर्ष करो आपकी तकदीर आप खुद बनाओ क्योंकि फिर आपको खुदा भी आपसे पूछेगा कि बंदे तेरी रजा क्या है ये मेहनत का परिणाम है जो खेल रही है टीम सुबह के सत्र में देखी है पर्पल आर्मी से हारवी टीम है येलो आर्मी जुदाणी स्पोर्ट्स हॉल एनसीसी उलवे नोड कितना संघर्ष कर रही है इस अंतिम मुकाबले में संघर्ष ही संघर्ष या मैच में वाडत चालला मतदार मैचचा रिझल्ट तुम्हाला खतरनाक पाहलामेल ओमकर नाईक तयार कपिल पारवेसाठी फुल लर लेन होता पाठवला बॉल लांग ऑन आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टॅनच्या वरतून बॉल सीमा पार मॅच मध्ये कन कारण कपिल पारवेनं मारलाय एक दमदार आणि खनखनी सिक्स थँक्यू डीजे चला स्पीड अप करायचं आहे जास्त टीम हडल नको बारा बॉलचा खेळ शिल्लक बनवायच्या चौतीस जावा सध्या जर आपण वेळ पाहिली तर पाच वाजून मिनिटं छप्पन्न काही क्षणात सूर्य अस्ताला जाईल असताला सूर्य जाताना सोबत कुणाला घेऊन जाईल टीम जी फलंदाजी करते या मॅच मध्ये चेस करते या रन त्या म्हणजेच आता बारा बॉल चौतीस बनवायच्या होत्या सहासष्ट समीकरण भरपूर कठीण आहे मात्र या मॅच मध्ये जय हनुमान आई इलेव्हन भिंगारवाडी ओवे की जीवदानी स्पोर्ट्स एन सी सी इलेवन बामन डोंगरी उल्वे नोड हु विल वन द मॅच कोण जिंकेल हा सामना आणि या मॅच मध्ये संघर्ष अतिशय चांगला आहे त्यामुळे दोन्ही संघांसाठी एवढंच म्हणेल मंजिल मिले ना मिल ये तो मुकद्दर की बात है हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है जिंदगी जख्मों से भरी है यारो फिलहाल वक्त को मरम बनाना सीख लो अरे हारना तो एक दिन मौत से भी है फिलहाल आई इलेवन ओवे हो बामन डोंगरी से लड़ना सीख लो पहिलाच बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅकवर्ड स्कोअर लेखला फिल्डर बनून राहील प्रेक्षकांनी बॉल चाललाय सीमा रेषा पार उत्तुंग अजय भादोसेच्या बॅटमधून अकरा बॉल अठ्ठावीस अजय भादोसे बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला सव्या अजय भादोसेसाठी लढतोय आई इलेव्हन ओवे संघासाठी हा यंगस्टर बॉल तयार शॉर्ट ऑफ लेन रक्षक जरूर बीड झालाय आणि हा चेंडू चिन्हात डॉट समीकरण बदलत आहे येणारे बॉल दहा रन बनवायच्यात अठ्ठावीस हौसले की तर्कश मे कोशिश का ओ तीर जिंदा रखो हार जाओ चाहे जिंदगी सब कुछ मगर फिर से की उम्मीद जिंदा रखो कम बॅक केलाय किरण पवार न पुन्हा एकदा शफल झाले फाईन लेगला बॉल पाठवलाय शेतरक्षक तैनात आहे आणि दोन धावा वाचवलेत आपल्या संघासाठी चांगली फोल्डिंग पाहायला मिळाली आणि धावसंख्या दोन ने पुढे सरकेल टीम जाऊन पोहोचली या कोर कार्ड वरती चाळीस या आकड्यावरती टार्गेट सासष्ट चा बनवायच्या येणारे नऊ चेंडू आणि जिंकण्यासाठी सव्वीस जावा नऊ चेंडू सव्वीस लहरोस डरकर नौका कधी पार नाही होते और कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती फटक्या अपिश खेळले जरूर आता फसलाय डाऊन द बॉल फिल्डर शॉर्ट ठडमांवर न आले पॉइंट पॉईंट चांगली कॅच ओंकार नाही कडणं आणि या मॅच मधलं जे आशेचं किरण होत ते मावळलंय अजय भादोसे मैदानात न परतलाय माघारी पहिल्याच बॉल वरती षटका ठोकला होता गोलंदाज किरण पवारला तदनंतर वापसी करून दिली कॅप्टिननं न जिमेदारी स्वीकारली किरण पवारनं एक चेंडूवाला डॉट आणि तदनंतर हा तुम्हाला पाहायला मिळतोय किरण पवारच्या खात्यामध्ये विकेट अजय भातोसेचा कपिल पारवे करू शकतो हा खेळाडू काही करू शकतोय हा बॅट्समन ना मैदानावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत विजयाची आस मुईज मिळणार नाही आहे तर मग या बॅट्समनवरती देखील दबाव बनवावा लागेल जर त्याची बॅट लागली त्यांना रन्स बनतील कपिल पारवेला शांत ठेवलाय शरीरावरती चेंडू आदळला बॉडी लाईन होता शॉटला ओमकार नाईकनं न ना फील्ड केलाय आणि एक सिंगल येते लेग बाईटच्या स्वरूपानं आणि एका सिंगलच्या मदतीनंतर संघ जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड वरती धावा झालेत एक्केचाळीस चेंडू शिल्लक आहेत सात आणि बनवायच्या सात बॉल आणि पंचवीस या मॅचचा हा सगळ्यात महत्वाचा किमतीचा बॉल आहे या चेंडूची किंमत मोठी झाली आहे फलंदाजी करणाऱ्या आईल ओवेसाठी लाईन पहावी लागेल या अंबाचा इशारा वाईट बॉल एक्स्ट्रा रन समीकरण सात बॉल चोवीस या बॉलवरती सिक्सर आला तर सहा बॉल चित्र उरेल या बॉलवरती चौकार आला सहा बॉल वीसच समीकरण पाहायला मिळेल काय रंगेल या मॅच मध्ये शेवटचा अंतिम बॉल आहे किरण पवारचा जो महत्वाचा आहे तर हा चेंडू चांगला टाकला गेला दबाव राहील फलंदाजी करणाऱ्या रा टीम वरती इथे मोठा फटका कमबॅक होऊ शकत आहे फलंदाजाचं शॉर्ट ऑफ लेंथ होता मिस टाइमिंग आहे आहे फुल्डर आणि किरण पवारच्या खात्यामध्ये ऍड होती आहे वन मोर विकेट आणि फलंदाज मैदानातून परतलाय ठाकूर आणि शेवटच्या षटकामध्ये सहा चेंडू समीकरण उरलाय चोवीस दहावेचं अजिबात टीम मिटिंग नको कारण आता भरपूर वेळ झालाय अंधाराचं सावट पसरत चाललाय फक्त सहा बॉल शिल्लक आहेत ते आपल्याला फास्ट अँड क्विक इथे कम्प्लीट करायचे आहेत सहा बॉल चोवीस रन मैदानावरती दाखल होतो आदर्श घरात स्ट्रायकर एनला आहे कपिल पारवे सध्या अडचणीमध्ये कपिल पारवे तर नक्कीच आहे पण म्हटलं जातं मित्रांनो जो मुस्कुरा है, उसे दर्दने पाला होगा आणि या मॅच मध्ये दुःख तो जरूर है सद्या कपिल पारवे सर्टी उसके पाँव में छाला होगा बिना संघर्ष के इंसान चमक नहीं सकता मैं या मैच मधे मेहनत कराई है कपिल पार्वेला कन्ह नहस मन दो असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक ना सफल हो नींद चंद को त्यागो तुम अरे संघर्ष का मैदान छोड़कर यू मत भागो तुम क्योंकि कुछ किया बिना कभी जय जय कार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती आणि या मॅच मध्ये विजयाचा बाजीगर बनेल का कपिल पारवे की जीत खोत या दबा डिफेंड करेल आणि आपल्या टीमला घेऊन जाईल सुपर एट मध्ये टीम जीवदानी स्पोर्ट्स एन सी सी बामन डोंगरीला पहिलाच बॉल जीत खोतचा बीट केल्या फलंदाजाला आता दबावामध्ये टीम आजच्या दिवसातली पहिलीच मॅच याच दोन संघांमध्ये रंगली पहिल्या मॅच चा पराभवाचा वचपा काढत असताना टीम बामण डोंगरी दिसतीय पाच बॉल चोवीस अलॉंग द कार्पेट जास्त फरक पडणार नाही आहे कारण प्रत्येक बॉल आता बाउंड्रीच्या बाहेर पाठवायचा आहे आता समीकरण उरलंय येणारे चेंडू चार आणि चार बॉल मध्ये रन बनवायचे तेवीस चार चेंडू चार षटकार जीवित मात्रे या रायगडनं पाहिलाय या रायगडला पुन्हा एकदा आदर्श घरत पाहायला मिळेल का चार बॉल तेवीस धावा फुलर लेन त्यांनी मॅच आता एखाद्या बंद लिफाफ्यामध्ये जी होती ते आता ओपन झालाय सगळी कोडे आता जी अडचणीतली होती ती वाढत गेली फलंदाजी करणाऱ्या जे हनुमान आई इलेवन बिंगारवाडी ओवेसाठी आणि यशाचा प्रवास आता अगदी जवळ आलाय तो म्हणजेच टीम बामण डोंगरीसाठी बोला तयार जीत खोत ओमकार नाईक जीत खोत अयलेश मात्रे किरण पवार प्रत्येकाचा एक रोल होता अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येकानं प्ले केला अजून एक सुंदर बॉल डॉट चेंडू थँक्यू सो मच रायगड प्रीमियर लीग रायगडातली एक सर्वोत्कृष्ट क्रिकेट स्पर्धा आणि आज तुम्ही सगळ्यांनी मला इन्व्हाइट केलं स्पेशली मंगेशराधा वाकडीकर संतोषरादा चौधरी आणि पूर्ण त्यांच्या टीमचं मी आभार व्यक्त करतो शिरडून गावांना जे प्रेम दिलं त्याबद्दल था थँक्यू सो मच सगळ्या रायगड वासियांचं सीमारेषा बाहेर चाललाय बॉल आता हा षटकार जास्त काही इम्पॅक्ट टाकणार नाहीये मग आता पराभवाचं जे अंतर आहे ते जरूर कपिल पारवे कमी करतोय आणि आता अंतिम बॉल शिल्लक आहे आणि तदनंतर विजय आणि आनंद साजरा करू शकेल टीम बामन डोंगरी सुंदर बॉल आणि जीत खोत जिंकून दिली आहे ही मॅच ओमकार नाईक जीत खोत भावेश मोरे आणि किरण पवार यांनी डिफेंड केलेत सहासष्ट धावा आणि सुपर दाखल होणारा हा नवा संघ आपल्याला स्पोर्ट्स 11, बामन उल्वे नोड नाव कागदावरती मोठं होतं तेजस मात्र मैदानावरती मोठं करून दाखवलं पहिलीच मॅच या लीग स्टेजला ही टीम हारली होती आणि या टीमनं सांगितलं जिंदगी की यही रीत हा